नमस्कार मित्रांनो, फलक लेखन मराठी देवनागरी लिपी भाग 5, देवनागरी लिपीचे मूळ अवयव। या आजच्या एपिसोड मध्ये आपण देवनागरी लिपीचे मूळ अवयव, त्यातील चौथा मूळ अवयव आपण आज पाहणार आहोत। उभी वक्ररेषा, त्या वक्ररेषेचे अँगल हे वेगवेगळे असणार आहे आणि देवनागरी लिपीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा अवयव आहे। मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, फलक लेखन मराठी देवनागरी लिपी भाग 5 यामध्ये देवनागरी लिपीचे मूळ अवयव आपण आज पाहत आहोत। त्यामध्ये आपण या प्रकारची वक्ररेषा आज पाहणार आहोत, छोटी वक्ररेषा आणि मोठी वक्ररेषा। मित्रांनो, फलक लेखन करत असताना जर आपण त्या फलक लेखनामध्ये देवनागरी लिपीचा जर उपयोग केला तर आपलं फलक लेखन सुंदर तर होणारच आहे, परंतु ते प्रभावी असं होणार आहे। ज्यांना देवनागरी लिपी शिकण्याची आवड आहे अशांनी या ट्युटोरियलचा नियमित जर सराव केला तर आपलं अक्षर सुंदर आणि तांत्रिक दृष्ट्या टेक्निकली अत्यंत परफेक्ट असं होऊ शकतं। मित्रांनो, आपण जर हा व्हिडिओ नव्यानंच पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ त्याचा आनंद आपल्याला घेता येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा। या चॅनलवर चित्रकला या विषयाची शालेय विद्यार्थ्यांसाठी, चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आणि शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी उपयुक्त अशी व्हिडिओ उपलब्ध आहेत, तेही पहा। मित्रांनो, देवनागरी लिपी तांत्रिकदृष्ट्या एकदम परफेक्ट अशी जर आपल्याला काढायची असेल तर सुरुवातीपासूनचे जे माझे व्हिडिओ आहेत देवनागरी लिपीचे मूळ अवयव ते फॉलो करा। त्याचा अत्यंत काळजीपूर्वक असा नियमितपणे सराव करा। मित्रांनो, आता आपण ज्या उभ्या वक्ररेषेचा सराव करणार आहोत त्या कशा काढायच्यात ते आपण आता सुरुवात करतोय। त्यासाठी सुरुवातीला हा जो खडू आहे या पद्धतीने दोन्ही बाजूने एका सपाट अशा सरफेसवर घासायचा आहे या पद्धतीने, आणि त्यानंतर असा तिरपा घासायचा आहे। इथे तुम्हाला एक आकृती दिसत आहे, हा 180 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे आणि हा 45 अंशाचा कोन आहे। देवनागरी लिपी लिहिण्यासाठी जो खडू आपल्याला पकडावा लागतो तो या अशा पद्धतीने 45 अंशाच्या कोनामध्ये तो खडू आपल्याला पकडायचा आहे या पद्धतीने, आणि मग अशाच प्रकारे पकडून आपण लिहायला सुरुवात करणार आहोत। पा मित्रांनो, या ज्या दोन लाईन्स आहेत यातलं अंतर जे आहे ते आपण छोटं घेतलं, इथे वाढवलं, इथे जास्त वाढवलं आणि इथे अधिक जास्त वाढवलं, म्हणजे आपण जे अक्षरे काढणार आहोत ती काही छोटी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी अक्षरं काढणार आहोत। कारण की फलक लेखन करत असताना आपल्याला काही छोट्या जाडीची, काही मध्यम जाडीची आणि काही मोठ्या जाडीची ही अक्षरं काढावी लागणार आहेत, त्यासाठी या प्रकारचा सराव महत्त्वाचा आहे। इथे पहा, आता आपण याच प्रकारच्या वाट्यांचा सराव पुढे करायचा आहे। पहा, आता इथे खडू काय झाला, थोडा तुटला आहे, पुन्हा त्याला घासा। सुरुवातीला घासण्याची आवश्यकता आहे, नंतर
त्याला आपोआप तो पॉइंट मिळतो, पुन्हा त्याला घासायची आवश्यकता नाही। घाई न करता एकदम शांतपणे याचा सराव करायचा आहे। या पद्धतीने एक मोठी वक्ररेषा आणि एक छोटी, इथे पहा आता या वक्ररेषेचा तुम्हाला उपयोग कुठे होणार आहे, तर हा जो द आहे पहा, इथून जर आपण ही रेषा सुरू केली तर पहा इथे संपते, या द मध्ये याचा उपयोग आहे, ल मध्ये आहे, इथे ल मध्ये आहे, त्यानंतर द मध्ये उपयोग दिसेल, इथे ठ मध्ये तो उपयोग झालेला दिसेल, म्हणजे अशा अक्षरामध्ये या वक्ररेषेचा उपयोग होणार आहे। अशा अक्षरांमध्ये या उभ्या वक्ररेषेचा उपयोग होणार आहे। हे आपण आता पूर्ण करून घेऊ। मित्रांनो, अशा प्रकारे आपण या वक्ररेषेचा छोट्या साइज मध्ये सराव केला। आता यापेक्षा आपल्याला थोडी जाड रेषा काढायची, म्हणून मी काय केलं, इथे असा हा कडू तोडलाय आणि याच्या मदतीने आपण आता रेषा काढतोय। 45 अंशामध्ये हा कडू असा पकडायचा आहे आणि याच पद्धतीने आता आपल्याला जाड रेषा मिळणार। पहा, हा असा आकार तुम्हाला इथे ल मध्ये देखील पाहायला मिळेल। या मूळ अवयवांचा जर तुम्ही सराव केला तर तुम्ही अतिशय सुंदरपणे देवनागरी लिपी लिहू शकाल। आता मोठी वक्ररेषा आणि ही त्यापेक्षा छोटी, मोठी आणि छोटी। आता पहा, ही छोटी वक्ररेषा तुम्हाला इथं व मध्ये काम येणार आहे, त्यानंतर न मध्ये काम येणार आहे, म्हणजे काही अक्षरांचे छोटे पार्ट जे आहेत तिथे तुम्हाला ती काम येणार आहे। म्हणून मी दोन्ही रेषेंचा काय करतोय, ते सराव घेतोय या पद्धतीने। या पद्धतीने आपण पूर्ण करू। मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोड्या मोठ्या जाडीच्या रेषेंचा सराव केला। मित्रांनो, सुरुवातीला या वक्ररेषा काढताना तुम्हाला अडचण येऊ शकते, मनासारख्या हव्या तशा वक्ररेषा येणार नाहीत। प्रॅक्टिस करत राहा, जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसा तसा तुम्हाला त्यामध्ये बदल झालेला दिसेल। आता यापेक्षाही जाड, पाहता इथे मी असा खडू ठेवतोय आणि या पद्धतीने शक्यतो जाड रेषा काढायला जड जातील, त्याचा सराव करा। आता लक्ष द्या, मी खडू कसा पकडतोय, 45 अंशाच्या अँगलमध्ये कोणामध्ये असा खडू पकडलाय आणि कसा फिरवतोय पहा, असा ठेवलाय आणि त्याचा अँगल असा वळवलाय, असा तो खडू होता, नंतर असा फिरवल्यानंतर त्याची सिंगल लाईन खाली अशी आली पाहिजे। देवनागरीचं हेच वैशिष्ट्य आहे। हा उभ्या रेषेचा पॉइंट, काही ठिकाणी अक्षरांची जाडी एकदम कमी आणि काही ठिकाणी जाड, हे या देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे। आणि हे जर तुमच्या अक्षरामध्ये दिसलं तर ती देवनागरी लिपी अचूक येणार आहे। आता छोटी उभी वक्ररेषा या पद्धतीने, इथे असा पॉइंट येणार, कॉर्नर येणार आणि खाली असा पॉइंट येणार, या पद्धतीने करून पहा। नियमित सराव ठेवा।
या प्रकारे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण करूया. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही यापेक्षाही थोडी जाड रेषा, उभी वक्र रेषा इथे काढलेली आहे. अशा प्रकारे सराव करा. आता यापेक्षाही जाड रेषा आपण काढतोय. त्या पद्धतीने मी काय केलंय, कडू तोडून घेतलाय. इथे 45 अंशामध्ये असा कडू पकडलाय आणि एकदम घाई न करता शांतपणे हे पहा माझ्या हाताकडे लक्ष द्या. या पद्धतीने हा ही वक्ररेषा तयार झालेली आहे. इथे आता व्यवस्थित हा कडू उमटलेला नाही तिथे क्लिअर करतोय मी. त्यानंतर आता छोटी वक्र या पद्धती पुन्हा मोठी छोटी या पद्धतीने पूर्ण करायचं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकदम जाड अशा उभ्या वक्र रेषींचा सराव केला. इथे तुमच्या एक बाब लक्षात आली असेल, ही रेषा इथे वरच्या बाजूला अशी जाड आहे आणि खाली येताना वक्र होत येते आणि एंडला असा पॉइंट येतो. बा हे आपल्या सरावामध्ये झालं पाहिजे. त्यानंतर या पुढचा जो भाग आहे आपल्याला याच प्रकारच्या रेषा काढायच्या, परंतु उलट्या काढायच्या. म्हणजेच ही रेषा हिला जर आपण उलट केलं, असं उलट केलं, तर इथून ती छोटी होणार आहे आणि खाली जाड होणार आहे. अशा प्रकारची रेषा आपल्याला उद्या काढायची. म्हणजे हा रचा जो पार्ट आहे, अशा प्रकारची रेषा आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया. या प्रकारच्या रेषींचा आपण सराव करावा. आपल्या शंका, येणाऱ्या अडचणी, तुमचे प्रश्न ते कमेंट बॉक्सद्वारे मला कमेंट करून विचारावेत. नक्कीच ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करील. येणारा पुढचा भाग देखील आपण पाहावा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करायचा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू, धन्यवाद.